नमस्कार मित्रांनो, OMT इन्फॉर्मेशन टेक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहे YCM जो काही रिझल्ट आहे त्याबद्दल आहे। तर YCM जो रिझल्ट आहे त्यानंतर मार्कशीट जी आहे कशा प्रकारे डाउनलोड करायची आहे, त्यानंतर रिझल्टची लिंक कुठून मिळेल त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर सर्वप्रथम ज्या तुम्हाला तुमच्या मोबाईलमधलं ब्राउझर जे आहे ओपन करायचं आहे, तर माझ्या मोबाईलमधलं मी क्रोम ब्राउझर जे ओपन करतो। तर तुमच्याकडे जे ब्राउझर असेल तर तुम्ही ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला सिम्पली टाईप करायचं आहे YCMOU। YCMOU टाईप केल्यानंतर तुम्हाला सर्चवरती जे क्लिक करायचं आहे। सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल YCMOU डिजिटल युनिव्हर्सिटी। इथं आल्यानंतर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर YCMOUची जी काही ऑफिशियल साईट आहे ती तुमच्यासमोर ज्या अशा प्रकारेच आहे पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे। तर YCMOUचे जे काही ऑनलाईन एक्झाम आहे तर ते कशाप्रकारे द्यायचे आहे त्याच्यावरती डेमो व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेलेच आहे। त्याची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती PRN नंबर कशाप्रकारे इंटर करायचा आहे, त्यानंतर PRN नंबर तुमचा जर रॉंग दाखवत असेल तर काय करायचं आहे, वेब कॅमेरा जर काम करत नसेल तर काय करायचं आहे, A to Z इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल। त्यानंतर हॉल तिकीट कशाप्रकारे काढायचं आहे यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेलाच आहे। त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला जे काही नवीन अपडेट असतील तर तुम्हाला इथं जे आहे सर्वप्रथम इथं दाखवण्यात येईल। त्यानंतर रिझल्ट असो, ॲडमिशन असो, त्यानंतर A to Z इन्फॉर्मेशन ज्या तुम्हाला इथं मिळून जाईल, त्यानंतर अभ्यास पुस्तिकासुद्धा तुम्हाला इथे जे आहे मिळून जाईल, त्यानंतर टाईम टेबल असो, त्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल रिझल्ट्स, त्यावरती तुम्हाला जे आहे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं जे काही पेज आहे तुमच्यासमोर ओपन होणार आहे। तर बरेचसे स्टुडंटचे जे काही रिझल्ट आहे ते दाखवत नाही आहे, तर त्यांनी जे आहे इथं तुम्हाला नोटीससुद्धा दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे ते तुम्हाला इथं माहिती देण्यात आलेली आहे। तर तुम्ही ज्या ही माहिती सविस्तर वाचू शकता याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। त्यानंतर आपण ज्या यावरती क्लिक करूया। क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिझल्टचीसुद्धा लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या रिझल्टची जे काही ऑफिशियल साईट आहे त्यावरती तुम्ही याल। तर यामध्ये तुम्हाला भरपूर जे रिझल्ट्स लागलेले आहेत, त्यानंतर रिझल्टची डेट, त्यानंतर लिंकसुद्धा तुम्हाला इथं जे मिळून जाईल। तर बरेचसे मुलांचे जे काही रिझल्ट आहे ते फेल दाखवण्यात आलेले होते, तर त्यांचा जो रिझल्ट आहे ते थांबवण्यात आलेला आहे। तर लवकरच त्यांचा रिझल्टसुद्धा डिक्लेअर होणार आहे। तर पोर्टलवरती काही कारणास्तव जे आहे तर रॉंग डिटेल्स पडल्यामुळे जे आहे बरेचसे स्टुडंट्सचे रिझल्ट फेल दाखवण्यात आलेले आहे। तर इथे तुम्ही बघू शकता तर त्याचा जो रिझल्ट आहे अपडेट करण्यात येत आहे। तर लवकरच त्यांचा जो रिझल्ट आहे अपडेट होणार आहे। तर इथं आल्यानंतर इथं तुम्हाला जे आहे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं जे काही पेज आहे तुमच्यासमोर ओपन होणार आहे। त्यानंतर तुमचा मेन जे आहे एक्झाम इव्हेंट, तुमचं जे काही एक्झाम झालेली आहे तर इथं 2016 पासून जे आहे इथं देण्यात आलेली आहे। January 2016, फेब्रुवारी, एप्रिल, मे, जून, एप्रिल मे 2017 अशा प्रकारे तुमचं जे आहे की तुम्ही इथून जे सिलेक्ट करायचं आहे। तर फॉर एक्झामसाठी आपण ज्या एखादा डेमो घेऊया तर इथं August 2021 करतो। त्यानंतर माझा जो त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जो काही PRN नंबर आहे ते तुम्हाला इथं टाकायचा आहे। त्यानंतर कॅप्चर टाकायचा आहे। कॅप्चर जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही इथून रिफ्रेशसुद्धा करू शकता। तर तुम्ही बघू शकता कॅप्चर जे आहे रिफ्रेश होत आहे। तर तुम्हाला जर अधिक रिफ्रेश करायचं असेल तर अशा प्रकारे जे आहे तुम्हाला कॅप्चर जे आहे तुम्ही चेंज करू शकता। त्यानंतर PRN नंबर टाकून ज्या तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचं आहे, तर मी इथं जे डिटेल्स आहे ते इथं फिल करतो। त्यानंतर इथं कॅप्चर जे आहे तर मी इथं जे आहे कॅप्चर जे एंटर करतो। तुम्ही जे आहे व्यवस्थितपणे तुमचा PRN नंबर टाकून जे आहे एंटर करायचं आहे। तर अशा प्रकारचं जे पेज आहे तुमच्यासमोर जे ओपन होणार आहे। त्यानंतर इथून तुम्ही तुमची जे काही शीट नंबर आहे ते सुद्धा चेक करू शकता। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता रिझल्ट स्टेटस जे आहे तुम्हाला इथं दाखवण्यात आलेलं आहे ब्ल्यू कलरमध्ये आहे। तर इथं तुम्हाला जे आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे जे आहे तुम्हाला इथं दाखवण्यात येईल तुमचा जो काही रिझल्ट आहे, तर इथे तुम्ही बघू शकता। त्यानंतर इथं आल्यानंतर तुम्ही तुमचे जे काही पर्सेंटेज आहे ते इथून बघू शकता। तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही तुमचे इथं पर्सेंटेज, त्यानंतर तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहे, त्यानंतर तुम्हाला वरती जे प्रिंटआउटचा सुद्धा ऑप्शन इथं तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे, इथून ज्या तुम्ही डायरेक्टली प्रिंटसुद्धा काढू शकता। तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही मार्कशीट आणि रिझल्ट जे चेक करू शकता घरबसल्या तुमच्या मोबाईलवर। तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील। तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।